स्वतःचं घर असावं हे आपल्या सगळ्यांचंच स्वप्न असतं. आपल्या वाडवडिलांनी बनवलेली घरं साधारणपणे 50 ते 100 वर्षांपर्यंत टिकतात. त्यामुळे दर दुसऱ्या पिढीला नवीन घर बनवणं ही साधारण बाब आहे. मात्र कर्नाटकातील शिरोला गावात असणारं एक घर तब्बल 200 वर्ष जुनं आहे. चेन्नेविराया वस्त्राद यांनी त्या काळी बांधलेलं हे घर अजूनही सुस्थितीत आहे. सुमारे 2 एकरात पसरलेल्या या घरात आता चेन्नेविराया यांची 4थी पिढी राहते. विशेष म्हणजे या घराच्या भिंती केवळ मातीच्या बनलेल्या आहेत आणि त्या अजूनही मजबूत आहेत. एवढंच काय तर आतापर्यंत या घराची एकदाही डागडुजी करण्यात आलेली नाही. हे घर बांधताना जसं होतं तसंच आज 200 वर्षानंतरही कायम आहे. ನಮ್ದು ನಾಲ್ಕನೇ ತಿಳಿ, ನಮ್ಮ ಅಜ್ಜಾರಿದ್ರು, ನಮ್ಮ ದೊಡ್ಡಪ್ಪ ಇದ್ರು, ನಮ್ಮ ಅಪ್ಪಾರಿದ್ರು, ಇದು ನಮ್ಮ ತಿಳಿ ಇದೆ ನಾಲ್ಕನೇ. ಯಾ ಘರಾತ್ ಸುಮಾರೆ 200 ಪಿಲರ್ಸ್ ಆಣಿ 20 ಖೋಲ್ ಆಯ್ತ್, ತಸಚ್ 15 ದರ್ವಾಜೆ ಆಣಿ 20 ಸ್ತಂಭಯಿ ಆಯ್ತ್. ಘರಾತಿಲ್ ಆತ್ಲಾ ಭಾಗ ಹಾ ಎಖಾದ್ಯಾ ಮಹಾಲಾ ಪ್ರಮಾಣೆ ದಿಸ್ತು. ಘರಾತಿಲ್ ಬರಾತ್ಸಾ ಭಾಗ ಹಾ ಸಾಗವಾನಾಚ್ಯಾ ಲಾಕಡಾ ಪಾಸೂನ್ ಬನವ್ಲಾಯ್. ಯಾ ಘರಾಚ್ಯಾ ಭಿಂತಿ ಸುಮಾರೆ 20 ते 30 ಫೂಟ್ ಉಂಚ ಆಯ್ತ್. या घरात राहणारं वस्त्रात कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीचं आचरण करतंय. या कुटुंबात सध्या सुमारे 50 लोक आहेत. या सर्वांची मिळून 100 एकर शेती आहे. घरातील काही लोक शेती करतात तर काही विविध ठिकाणी नोकरी करतात. नोकरीला बाहेरगावी असणारे कुटुंबीय सण उत्सव किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना आवर्जून एकत्र येतात. मने पूर्ती सागवानी कटगेलिद्दो ಇದು ಇವತ್ತಿನವರೆಗಾದರೂ ನಮ್ಮ ತಮ್ಮಂದಿರ್ಬೋದು ಚಿಕ್ಕಪ್ಪವರಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲಾನು ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸುಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು ಒಂದು 2 ಎಕರೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಮನೆ ಇದೆ. ಸುಮಾರು ಒಂದು 100 ರಿಂದ 200 ಕಂಬಗಳಾಗ್ಬೋದು. ಯಾ ಘರಾತ್ ಅಜೂನಹಿ ಜುನ್ಯಾ ಕಾಳಚ್ಯಾ 5 ಚುಲಿ ಆಹೆತ್. ರೋಜಾ ಸ್ವಯಂಪಾಕಹಿ ಯಾ ಚುಲಿನ್ವರ್ ಕೇಲಾ ಜಾತೋ. ಮಾತಿ ಆಣಿ ಲಾಕಡಾಂಚಾ ಬಾಂಧಕಾಮ ಅಸಲ್ಯಾಮುಳೆ ಉನ್ಹಾಳ್ಯಾತಹಿ ಹೆ ಘರ್ ಅಗದಿ ಥಂಡ ರಾಹತಂ. आजच्या भावानुसार या घराची किंमत सुमारे 5 ते 6 कोटी रुपये आहे. मात्र आज एवढ्या पैशांमध्ये बांधलेलं घर 200 वर्ष टिकेल का याची खात्री मात्र कोणताही इंजिनियर देऊ शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, ईटीव्ही भारत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा ईटीव्ही भारत ॲप.